तर नमस्कार मित्रांनो, मी स्टीफन पिंटो, माझ्या कोकण सफरचंदमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आज मी दाखवणार आहे तुम्हाला गावात लावणी कशी करतात ती. या पाठीमागे तुम्ही बघू शकता की उकळ चालू आहे आणि आता ते लावणी करणार आहेत, तर ते पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवतो. तर चला, हे बघा, आता हे पूर्ण हे कोपरे ह्यांनी उकळून घेणार आहे, म्हणजे पूर्ण चिखल करणार आहेत, म्हणजे ते जो तरवा आहे तो लावण्यात त्यांना सोपा होईल. आता तिकडे ते 1, 2, 3, 4 ते कोपरे त्यांनी उकळून घेतलेले आहेत आणि हा त्यांचा हा कोपरा उकळणं चालू आहे. तर हे बघा, मी आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आधुनिक शेती म्हणजे ट्रॅक्टरने कसं शेती करतात ते दाखवलं होतं आणि तेव्हा सांगितलं होतं की काही जण बैलांची शेती म्हणजे जी पारंपरिक शेती आहे ती पण करतात. आणि त्यातलेच हे काका आहेत की ते बैलाने शेती करतात जी पारंपरिक पद्धतीने चालू आली आहेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे किती चिखल झालेला आहे आणि हा चिखल बैलांच्या पायाने नांगराने हा चिखल तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आता तरवा काढायला चालू केला आहे काकाने आणि हा तरवा जवळपास 20 ते 21 दिवसापूर्वी लावलेला आहे आणि आता हा काढण्यासारखा झालेला आहे आणि आता हे सर्वजण मिळून काढतायत आणि ह्यांची शेती त्या साईडला आहे आणि ते तिथे जाऊन लावणार आहेत. तर ती पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवतो. तर पूर्ण वेळ राहा या व्हिडिओमध्ये आणि जर ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा आणि शेअर नक्कीच करा. हे बघा, हे अशा प्रकारे पूर्ण तरवा काढला जातो आणि हे जेव्हा पेरतात तेव्हा घन असतो आणि जेव्हा लावतात तेव्हा व्यवस्थेने ओळीने आणि रांगेत लावला जातो. तर ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवतो. हे बघा, असो तरव काढून पेंडी घ्यावी लागतात का? आणि ती पेंडी घेऊन तिकडे जायची त्या शेतात. तर तुम्ही किती वर्षापासून शेती करता? लहान असल्यापासून करतो. तरी किती वर्ष झाली असतली? मी स्वतः करायला लागल्यापासून जवळजवळ 40 वर्ष झाली. मग तुमका पारंपरिक शेती करूची आवडता की आधुनिक शेती करूची आवडता? म्हणजे करायला आवडते, पारंपरिक पद्धतीने आम्ही करतो. आधुनिक शेती करायला सुद्धा आवडते. मग त्यात टाइम पण वाचतो आणि खर्च पण कमी होत असतो. शेती कसं, शेती करणं हे सध्या आधुनिक झालेलं आहे. हो, लोक पूर्वी बैलाच्या नांगराने नांगरायचे, आता पॉवर टिलर वगैरे वापरतात. बरोबर. मग त्यात फायद्याची शेती कुठची? आधुनिक शेती फायद्याची आहे की पारंपरिक शेती फायद्याची? आधुनिक शेती फायद्याची आहे कारण त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि चांगल्या बियाण्यांचा वापर केला जातो. बरोबर. पारंपरिक शेतीमध्ये आपण जुने बियाणे वापरतो, त्याचं पीक चांगलं येत नाही. बरोबर. त्यामुळे आधुनिक पद्धती शेती फायद्याची आहे, परंतु दिवसेंदिवस लोकांचा ह्या शेतीजवळ दुर्लक्ष होत असून शेतीमध्ये काम करणारे माणसं मिळत नाहीत, त्यामुळे बऱ्याच लोकांना शेती करणं परवडत नाहीत. किंवा सध्या परिस्थिती अशी आहे की चिखलामध्ये काम करायला लोकांना आवडत नाही, त्यामुळे जमिनी जागे असून सुद्धा त्या ह्या जमिनी लोक करत नाही, कसत नाहीत, पट ठेवतात. बरोबर. मित्रांनो, बघा, अशा प्रकारे काकाने पूर्ण व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलं आहे की आधुनिक शेतीचे आणि पारंपरिक शेतीचे आपले आपले वेगवेगळे फायदे आहेत. तर या काकांना 40 वर्ष झाली आहे ते शेती करतायत आणि अजूनपर्यंत ते शेती करतायत. तर मित्रांनो, हे बघा, ती एक पेंडी तयार झालेली आहे आणि पूर्ण तर तिची माती पूर्ण धुवून घेतात त्या पाण्यातच आणि मग ती पेंडी एका साईडला साठवून घेतात. मग ही पेंडी नेऊन ते आपल्या दुसऱ्या शेतात व्यवस्थित लावतात. आता हे बघा, ही पूर्ण एक पेंड तयार झाली. काढताना तरवा तुटतो म्हणून तो असा हलवायचा उलटा धरून, म्हणजे तुटला आणि मग त्याची अशी पेंडी बांध. ओके, मग ही पेंडी तयार झाली आहे बघा.
watching you. अंकल तुझा काय म्हणणं या शेतीबद्दल? सांग तरी काय म्हणतो, शेती आवडता करू की गेली? आपण गेली भरपूर वर्ष केली शेती, म्हणजे काय जास्त नाही. आपल्या आई वडिलांच्या पातळीवरती आपण केली. आता ह्याच्यानंतर शेती काय, आपले पोरगे काय काय वातावरण वाटत नाही, वाटत नाही, करते वाटत नाही, करते सगळं वाटत नाही. आम्ही केली आता आमच्या वयानुसार, आता ते आता आमकं तेवढा हे होत नाही बरोबर, आणि खर्चानुसार आमकं आता परवडत नाही बरोबर ह्याच्यात. आणि पॉवर टिलर म्हणजे जोता मोडली आता, आणि पॉवर टिलर इले, पॉवर टिलर इले पण माणसं भेटत नाही. पॉवर टिलर भेटतात पण माणसं भेटत नाही बरोबर. त्याच्या भाई ह्या गोष्टी असतात, आता ह्या गोष्टी अशी होत. आणि म्हणजे आता माणसा काम करण्याचा माणसांचा मोड, शेतीचा मोड ह्या नाही, आवड नाही बरोबर. जुन्या लोकांना आवड होती शेती करायची, आवड होती आता एवढी आवड नाही. आता ही नवीन पिढी हा ना, ही सगळी देणी आणि याचे शायनर, शायनर जास्त काम कमी आणि शायनर जास्त. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे काकाने आपली व्यथावेत व्यक्त केली आहे, आणि नवीन पिढीला त्यांनी आवाहन केलं की जास्तीत जास्त शेती करा आणि शेतीकडे वळा. तर नवीन पिढी बघत असेल हा व्हिडिओ, तर नक्कीच काकांकडे, काकांच्या म्हणण्याकडे लक्ष द्या आणि शेतीकडे वळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. मित्रांनो आता इथे बऱ्यापैकी सगळा तरवा काढून झालेला आहे, आणि आता हा तरवा घेऊन आम्ही त्यांच्या त्या तिकडच्या शेतात जाणार आहोत. म्हणजे तिकडे पण त्यांची कोपरे आहेत, तर तिकडे घेऊन जाणार आहोत. तर इथले तरवा काढून तिकडे कसे लावतात तर ती पण प्रोसेस तुम्हाला दाखवतो. तर चला. तर मित्रांनो बघा, आम्ही आता इथे आलो ह्यांचे ते हे कोपरे आहेत, आणि इथे ते आता जो तरवा काढलेला आहे तो लावणार आहेत, आणि इथे आता हे जमीन साफ करत आहेत. म्हणजे ते आधी रान खूप वाढलं आहे त्यांचं, ते आता साफ करत आहेत आणि ट्रॅक्टरची वाट बघत आहेत. म्हणजे इथे ट्रॅक्टर येईल आणि आता पूर्ण असे उकळून चिकल करतील, आणि ते जे हाणलेलं तरवा आहे तो इथे लावतील. हे लोकं पण आलेले आहेत, आता काम चालू आहे यांचे, आणि बघूया आता ट्रॅक्टर कधी येतो आहे. अंकल पाऊस हा पाऊस हा काय बरो हे बरो ना बारीक बारीक मोठ पण नको जास्त. हे बघा, हे काका तिथून तरवा आणतायत आणि ते इथेच आता लावणार आहेत. आणि हे बघा, हे पण त्यांचेच कोपरे आहेत, पण हे त्यांनी 2-3 दिवसापूर्वी लावलेले आहेत. ह्यो परवा लावलास ना? ह्यो परवा कोपरा यांनी लावून घेतलेला आहे. आणि हे बघा तुम्ही, आता हे असे लावतात. होय नाही ना. तू काय म्हणत आहे, तर मिसाटलो म्हणत ना, पिनीत ना कसं मिसाटलो, खतऱ्याक लागलं दबली गेली म्हणतात बरं. सगळा सर पिनी सकट बाहेर येलो ऐकला. मारलं तर
समझ रहा हूँ फाइनली ट्रैक्टर आपला आलेला आहे आणि चिखल चालू करायला सुरुवात पण केलेली आहे मला जोर आलेला आहे आणि ट्रैक्टर आपलं काम करतोय इथे पूर्ण चिखल करणार आणि हा कोपरा झाल्यावर सगळा तरवा इथे लावायला चालू करतो आणि नंतर तिकडे आता काकाने तिथला बांध फोडला आहे म्हणजे तिथले वरचं जे पाणी आहे ते पूर्ण या कोपऱ्यात येईल आणि चिखल व्यवस्थित होईल आणि तो तरवा आहे तो लावण्यासाठी सोपा जाईल तर आता पूर्ण हा बांध पाणी सगळं इथे येईल आता जिथे पाणी पोचत नाही आहे तिथे ते जण जिथे पाणी साठलं तिथे सगळेजण पाणी पूर्ण इव्हनली स्प्रेड करणार आहेत म्हणजे पूर्ण चारही बाजूला कोपऱ्याला पाणी पोचायला पाहिजे आणि ते आता ते पाणी तिकडे पोचवत आहेत जेव्हा आपण चिखल करतो तेव्हा खत मारून घ्यावं लागतं बऱ्यापैकी चिखल झालेलं आहे आणि तिकडे काकीने चालू पण केलं लावायला तरवा आणि आता सगळे चालू करते लावायला हे बघा एवढा चिखल बऱ्यापैकी चिखल झालेला आहे इथे पूर्ण कोपरा लावून त्यांनी झालेला आहे आणि हा कोपरा पूर्ण चिखल करून झालेला आहे ट्रॅक्टरने आणि आता हे सर्वजण इथे आले आहेत आणि हे तुम्ही पाट्यामागे बघू शकता त्यांनी घातलं आहे त्याला खोळा म्हणतात खोळा आणि आता प्लॅस्टिकचे करतात पण आधी बांबू आणि प्लॅस्टिक यांचे दोघांचे मिक्स करून करायचे आणि आता प्लॅस्टिकचेच वापरतात आणि ट्रॅक्टर त्या पुढच्या कोपऱ्यात गेला आहे तर अंकल काय म्हणता लावणी कशी चालली आहे पाऊस हा बरो जास्त मोठा या नाही पण प्रमाण बरा पावसाचे काय काय बरा म्हणजे माणसात काय तकलब द्यायची हा होत नाही म्हणजे कामाची रगडपडी होत नाही काम सुरू आता काम सुरू हा कामाची काय नाही म्हणजे आधी काय लागायला होतं पण त्याच्यामुळे कामाची लोकांची लोक लय लोकांची रगडपडी झाली कामाची पाण्यापाई लय भ्रष्ट झालेला मग आता बरोबर पाऊस लावतो लागता ना आणि एक एक काढायला येतात की दोन दोन काढला येतात बारीक असतात ह्यो एक काढ्या ना एक काढ्या म्हणजे काय असतात एक काढ्या म्हणजे एकच काढी लावायची नाव 64 44 मित्रांनो तुम्हाला ऐकायला आलं असेल की एक काडीचं भात एक काडीचं भात एक काडीचं भात म्हणजे बघा एक एक काडी लावतात त्याला एक काडीचं भात असं म्हणतात होय ना बरी चांगली बरी जमीन आहे एकच काडी एकच काडी लावते असतात जरा इच्छा जरा फरक
शेकारो शेकारो जास्त आहे काय घातलास नाही काय म्हणतात काय का फळ म्हणतात ना आणि पहिल्याच्या ह्याच्यात कसा घालायचा म्हणजे कसा असायचा आणि बांबूचा पण काहीतरी असायचा ना आता बांबूचे आता मिळत नाही ना आता आपल्या बंटीने पण ट्रॅक्टर घेतलेला हातात आणि तो आता चिखल करतोय बघा तुम्ही याला आपल्या माशांच्या व्हिडिओत बघितला असेल अंकल काय असं या काय आहे नाही नाही हातातला काय गोके आता कशा वापरतात म्हणजे ते ट्रॅक्टर पोहोचत नाही सर म्हणजे बघा इथे साईडला नाही इथे ट्रॅक्टर पोहोचत नाही म्हणजे त्याचे दात पोहोचत नाही तर हे गोक्या वापरतात आणि तिथे ते खणत आहेत आता काका ते करणार आहेत हे बघा अशा प्रकारे ना कोणानेच ट्रॅक्टर पोहोचत नाही तर त्या साईडला ते गोक्याने पूर्ण खणून काढतात म्हणजे ते इव्हन हे पूर्ण हे होईल किती घेतात तुम्ही तासात तरी ट्रॅक्टरचे किती या 350 तासात घेतात आणि कधी घेतला हो डॉक्टर ट्रॅक्टर मागे तरी कुठच्या वर्षी हां मग तासात तुम्ही 350 घेतात ओके तर मित्रांनो हे बघा एक कोकणातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत तर यांनी आता स्वतःचा ट्रॅक्टर घेतला आहे आणि जे आजूबाजूचे कोपरे आहेत ते स्वतः हे नांगरून घेतात बरोबर ना आणि त्याचे तासाचे 350 घेतात तर ही पण एक चांगली गोष्ट आहे जी आधुनिक शेतीकडे वळण्याची आपली वाटचाल आहे अंकल काय आहे याच्यात गमेल्यात हां तर मित्रांनो बघा याच्यात कीटकनाशक असतं आणि हे जो तरवा आहे तो इथे डिप करून लावणीला घेतात तर डिप करून बघा अशा प्रकारे असे डिप करून घेतात आणि नंतरच तो लावणीला घेतात तर मित्रांनो आता तिकडे सुरू झालेली आहे आणि आता हे खालचे कोपरे करायचे आहेत त्यांचे आणि इथे पण लावणार आहेत ते तर आता हे व्हिडिओ इथं संपवतोय आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला नक्की शेअर करा या व्हिडिओला पण शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर परत व्हिडिओ असेल कुठे कोकणी ठिकाणांचं बाय बाय टेक केअर